अधिवेशन की अवधि बढ़ाने के मुद्दे को लेकर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि नागपुर करार अनुसार 2 माह का अधिवेशन होना चाहिए, सरकार ने कम से कम 1 महीने का अधिवेशन लेना चाहिए। नागपुर को मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री मिले हैं मगर वे खासकर नागपुर के लिए कुछ नहीं किया है। नागपुर में आज भी पानी की समस्या है। अधिवेशन नावापुरत घेणं आणि जनतेच्या पैशाची कोट्यावधी रुपयाची लूट करणं हा वेगळा प्रश्न आहे। आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये आम्ही सातत्यानं गेल्या 2 दिवस सरकारला धारेवर घेतो आहे, पण सरकार उत्तर काय देत आहे? सगळे खोटं सांगतो आहे। आणि तेव्हा जेव्हा सरकारचं खोटारडापणा जेव्हा पुढे येतं तर अधिवेशन हे लोकांना देण्यासाठी ठरावं, नुसत्या घोषणेसाठी ठरवू नये, एवढीच आमची भूमिका आहे। कमीत कमी महिनाभर हे अधिवेशन चालावं। नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन 2 महिने चाललं पाहिजे, पण अलीकडच्या काळामध्ये ते कमीत कमी 1 महिना तरी चालवलं पाहिजे। विदर्भ आम्ही वेगळा करू असं सांगून सत्तेमध्ये आलेले गडकरी आणि फडणवीस विदर्भ तर वेगळा केलाच नाही, पण सत्तेमध्ये राहून 5 वर्ष मुख्यमंत्री राहून सुद्धा विदर्भाला काहीच दिलं नाही असं परिस्थिती आपण पाहतो। ज्या नागपूर शहरामध्ये आपण राहतो त्या नागपूर शहरामध्ये स्वतंत्र या शहराच्या जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही। सगळं पेंचमधून तर इकडून तिकडून ते पाणी आणावं लागतं। आज नागपूर शहरामध्ये 8-8 दिवस लोकांना प्यायला पाणी मिळत नाही। म्हणजे आपण ही गोष्ट घेतली, हेच इलेक्ट्रिकच्या बद्दल बोलत होतं की आम्ही आमचं सरकार आलं तर 24 तास आम्ही शेतकऱ्यांना विद्युत पंपांना कनेक्शन देऊ। आता 8 तासही विद्युत देत नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतीचे पंपाचे कनेक्शन कापून टाकतील। आता तर ते रिचार्ज करायचे मीटर लावायला निघालेले आहेत, त्यामुळे गरिबाच्या घरी अंधारच ठेवायचा। उज्ज्वला गॅस देऊन त्यांनी त्यांच्याकडचं रॉकेलचं तेल त्यांनी काढून टाकलं, त्यामुळे आता गरिबांना जगणं असह्य होईल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातली जनता ज्या दृष्टिकोनातून बघते आहे त्याला हे पूर्ण करतील की नाही मला विश्वास नाही, कारण की ज्या मियांचं प्रेजिस्टेशन गडकरींनी त्या काळामध्ये तिथं केलेलं होतं यशवंत स्टेडियममध्ये आणि सांगितलं की इथं कार्गो होईल, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला खूप भाव मिळेल, लाखो युवकांना रोजगार मिळेल, आता ते मियान कुठं गेलं त्याचा पत्ता नाही, कार्गो कुठं गेला त्याचा पत्ता नाही, आणि ज्या जमिनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून मियांच्या नावाने घेतल्या गेल्या होत्या ते यांच्या बगलबच्च्यांना रामदेव बाबा असतील, अदानी असेल, अंबानी असेल, त्याला ह्या जमिनी खिरापत म्हणून वाटल्या जातो आहे।